योगेश पाटिल, राजू पाटिल, मोरेश्वर पाटिल, जनार्दन दादा म्हात्रे यांचं नाव जरूर आवर्जून घेईन। सीताराम दादा आहेत, रमाकांत दादा आहेत आणि लहू काका यांनाही विसरू शकत नाही आम्ही। त्याचबरोबर विजयजी एक यंग टॅलेंट खेळाडू आणि तसेच संदेश म्हात्रे, मिलिंद म्हात्रे भाई, चला पंचांना विनंती असेल सर लक्ष द्यायचं आहे, जरूर थोडासा वेळ घेतला कारण की खूप महत्त्वाचं होतं हे आमच्यापर्यंत आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं की या मैदानाची रूपरेखा पहिला कशी होती। जवळजवळ 10 फूट 8 फूट असे खड्डे होते परंतु ते त्या खड्ड्यांना बुजवून मात्र या चांगलं मैदान खेळण्यासाठी आता मिळालेलं आहे। आणि या मैदानावर खेळत असताना पाहत आहोत मित्रांनो आपण कोपरीगाव विरुद्ध दिवागाव, पुरुषोत्तम ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक कडे खेळणार अमोल। पुन्हा एकदा ही जोडबोली जोडी, सलामीवीर गोलंदाज असेल 50+, राखीव खेळाडू पाठवायचा आहे प्लीज दिवासंघ। शंकर दादा पाटील दादा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे, लेजंड खेळाडूमध्ये हे देखील आहेत। तर पंचांकडनं सुरुवातीचा इशारा येतोय, बंडू केणी गोलंदाजी करणार पंचांच्या उजव्या बाजूने, बरोबर ना दादा? डॅसिंग डायनामिक पर्सन मिलिंद भाई आहेत ना हे। पहिल्या षटक पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणार मात्र बंडू केणी, माझे साथी सहकारी स्कोरर ऋषिकेश रितेश। पहिला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण परंतु थ्रो फुल टॉस असती तर कदाचित फुल थ्रो वर मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या आणि अमोलची खेळी संपली असती। परंतु अमोल पुरुषोत्तम खाता खोलत आहेत एक धावने, संघ एक कोपरीगाव विरुद्ध खेळत असताना पाहता दिवागाव। दिवागावच्या फिल्डरांना पाहूया आपण, पॉईंट दिशेने एक क्षेत्ररक्षक सजवला, एक जातोय डीप वर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लॉंग ऑफ असं चार क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मिड ऑन आणि पाहिलं तर मिड विकेट डीप वर डीप स्क्वेअर लेग आणि वाईडी स्क्वेअर लेग शॉर्ट असं क्षेत्ररक्षण सजवलं। अमोल खेळण्यासाठी सज्ज होतोय, पुन्हा एकदा बंडू केणी गोलंदाजी करणार, सुरेख फटका कॉपी बुक का तर पहिल्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीचा फटका खेळला होता मात्र चौकार मिळवला होता। या सामन्यामध्ये देखील ऑन साइड कडक खेळून मात्र दोन धावाने खाता खोलतोय अमोल। अमोल वैयक्तिक 2 वर तर संघ पोहोचतोय 3 वर, स्वागत आहे आपलं शैलेश दादा विकास दादा थँक्यू। मोठा फटका आणि षटकार खणखणीत दणदणीत षटकार, कोपरीगावचा सामना आहे तर कोपरीगावचे जावई म्हणजे ज्या भूमिपुत्र गोठवली नगरीचे विकासजी यांचं आगमन। धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहतात, बंडू केणी गोलंदाजी करत असताना आणि मात्र अमोल खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर तर संघ पोहोचलाय 9 वर। पुरुषोत्तम ज्यांच्याकडे पाहिलं तर 50+ स्वस्थ शरीर आयुष्यमान मित्रांनो ह्या खेळाडूंनी मात्र मन जिंकलंय आज, सुरेख धावा घेत आहेत मात्र चांगलं शत्रुरक्षण आणि यष्टीरक्षण देखील चांगलं पाहिलं आपण, एष्ट्या उद्ध्वस्त करताना देखील पाहिलं। आज मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक कडे स्ट्राईक कडे अमोल, पुन्हा एकदा बंडू केणी गोलंदाजी करत असताना दिसत आहेत, सुरेख अप्परकट केले मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे 10 वर। सुनील दादा शेलार थँक्यू सो मच कारण की आज आम्हाला खूप माहिती मिळाल्या धर्मदादांकडनं, आज आपण आमच्याकडे माईक सोपवला सर परंतु धर्मदादा यांच्याकडनं ज्या माहिती मिळाल्या की आज हा मैदान कसा होता आणि या मैदानासाठी कोणी कोणी मेहनत घेतली आहे आणि खास करून त्यांनी कौतुक केलं पांडुरंगदादांचं पहा, थँक्यू सो मच। पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल मात्र आत्मविश्वास कमी मोहाला बली, षटकार येतात सर्व आदाने तर डावखुरा होऊन मात्र खेळताना कुठेतरी अडखळला आणि मात्र बाद होऊन तंबूत परत धावसंख्या 10 वर, पहिला गडी बाद होतोय 10 वर। यस सर 10 वर, दिगंबर दादा म्हणतात की आपण जर सरळ हाताने खेळत आहात तर का आपण चुकी करता, पहा जनार्दन दादा 1 मिनिट इकडे यायचं दादा
या इथे प्लीज, या ना सर प्लीज, माझ्यासोबत जोडायचं आहे जनार्दन दादा, या या कॉमेंट्री नाही, या दादा प्लीज जनार्दन दादा, थोडं थोडं आपण देखील वार्ता जरूर करणार आहोत, तर टाइम मिळाला आहे दादा, काय म्हणू शकता या मैदानासाठी आणखीन कोणाची मेहनत असेल? भले दादा यांची खूप मेहनत आहे, 40+ लाख कंप्लीट नाही जीवदान असं ते कोणीच नाही हे केलं, त्यांची आठवण कधीच आम्ही विसरणार नाही 40+, कारण ज्या 40+ला सकाळी मॉर्निंगला चहा पाण्याची सोय तेच करायचं, ते त्यांचं योगदान आहे. थँक्यू सो मच. तर बलिदादांची आठवण करून देत आहेत, तर पाहूया पुढचा चेंडू. सुरेख शत्ररक्षण आणि मात्र आणखीन आदरा झाला असता आणि हा झटका खूप मोठा पडला असता, तर आठवण करून देतात ज्याप्रमाणे स्तंभामध्ये चार स्तंभ असतात त्याप्रमाणे बलिदादा हे देखील स्तंभ होते आणि त्यांची आठवण इथे जनार्दन दादा करून देतात. जनार्दन दादा बलिदादांबद्दल काय म्हणाल, काय करायचे, काय खेळताना काय करायचे, बॉलिंग करायचे, बॅटिंग करायचे, काय करायचे? का ते बॉलिंग बॅटिंग सर्वच होते, त्यांच्या सर्व कला होते आणि खूप मेहनत करायची आणि सकाळी पाणी झाडांना पाणी हे ते योगदान त्यांचं खूप होतं. रोलर करायचं, रोलर करायला मुलांना सांगायचं पहिला रोलिंग करून घ्या, तेव्हाच सर्व जायचं घर, असं त्यांचं योगदान होतं. क्या बात आहे, एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणत होते आता जनार्दन दादा की रोलिंग पासून पाण्याची सोय देखील करायची आणि मात्र झाडांना देखील पाणी घालायचे, म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हटलंय वृक्षवल्ले आमासोरे वनचरे, त्याचप्रमाणे एक व्यक्ती बलिराम दादा यांची आठवण करून देत आहेत जनार्दन दादा. थँक्यू सो मच. जनार्दन दादा बरोबर झालं, दिगंबर दादा आपण देखील या बसा, प्रत्येकासोबत दोन दोन शब्द जरूर असतील. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज, फुलटा चेंडू आणि मात्र सोडून दिला चेंडूला, दिशा मिळते घोषित की काय, वाईड बॉल आणि एक घोषित, दोन धावा मिळत आहेत. पा पंचांची कामगिरी पार पाडत असताना दिसत आहेत ऋतिक रोशन सारखी छबी. मिलिंद भाई धावसंख्या पोहोचल्या 12 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव जरूर मिळेल, धाव संख्या 1 ने पुढे पोहोचते 13 वर. ठेकमदार दादा आपल्या आवडता खेळाडू कोण, आवडता खेळाडू पटकन झटकन सर, एक एक हे क्विट चालू आहे आणि मात्र बक्षीस जरूर असेल, ज्या व्यक्तींनी चांगलं चांगलं बोललंय त्यांना बक्षीस जरूर आहे. धाव संख्या 13 वर पोहोचलेला आहे, पुन्हा एकदा जरूर कळवण्यात येते. ओके ओके, पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय, 10 मिळते, 1 पोहोचते 15 वर. हे महाराज आहेत, महाराजांच्या नजरेत सत्य नेहमीच झळकत आणि इथे मात्र कसून चौकशी आमची घेत आहेत. थँक्यू सो मच. दिगंबर दादा मायक्रोफोन वर या, आपल्या आवडता खेळाडू कोण गुठवलीतील सिनियर प्लेयर द्या दादा. पांडुरंग दादा, पांडुरंग दादा, पांडुरंग दादांच्या खेळीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आणि यंग टॅलेंट मध्ये कोण म्हणू शकता सर? पटकन सर, जास्त विचार घेऊ नका, यंग टॅलेंट बद्दल सांगा सर. निलेश पाटील, निलेश जबरदस्त डेंजर मॅन निलेश याची आठवण करून देतोय, जबरदस्त फलंदाजा आहे. तर पहा हे होते आमचे दिगंबर दादा, पाहूया पुन्हा एकदा वळवे मैदानात सुरू असलेला सामना. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिडकावला चेंडूला लेग साईडच्या दिशेने आणि मात्र तो ओव्हर एक धाव पूर्ण करतायत. पहा या चेंडूवर दोन धाव सहजरित्या पूर्ण करू शकले ते पुरुषोत्तमजी, मात्र नितीन हा मोठा फलंदाज आहे आणि त्याला संधी दिली पुन्हा एकदा. अष्टपैलू खेळाडू नितीन खेळण्यासाठी सज्ज होतोय, धाव संख्या पोहोचली आहे मित्रांनो 16 वर. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, 3 ना. सुरेख फटका केला आणि मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, बंडू दादा मस्त क्षेत्ररक्षण होतं आणि मात्र तत्पूर्वी डॉट बॉल, एकदम मिळेल
पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत धाव मिळत आहेत 2. धाव संख्या 19. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज पुन्हा एकदा अजय. खेळण्यासाठी सज्ज पुरुषोत्तम जी. सुरेखा शॉट खेळलाय, सेफ लँड होतोय चेंडू. एक धाव पूर्ण होते आणि मात्र दुसरी धाव घेण्याची तयारी आणि मात्र पा नशिबाची साथ. देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. एक जाबा शिपाई हा ज्याप्रमाणे मिलिटरी मॅन सैनिक जसा लढत असतो त्याप्रमाणे हा योद्धा पुरुषोत्तम लढत असताना पाहतो आणि त्याला मात्र जीवनदान जरूर मिळतं. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता परंतु 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21. एक बाद 21. हॅलो, पूर्वी 2 विनिंग खेळायचे माहिती आहे तुम्हाला? येस सर. तर खेळायचो पूर्वी जनार्दन दादा 2 विनिंग खेळायचो आम्ही, म्हणजे 2 गा डाव म्हणायचे तेव्हा. पंधरा ओव्हरचे सामने व्हायचे असे बंडू दादा केनी ह्या नाव टी शर्ट घातलेले राजेश जी मडवी, राजेश पाटील माफ करा, माहिती देत आहेत. आणि जनार्दन दादा त्यावेळेस रन किती व्हायचे सर 15 ओव्हरच्या षटकामध्ये? वन डे तेवढं हे नव्हतं ना, तेव्हा 20 ओव्हरची पण मॅच केलेली आम्ही इथे घेतलेली. पहिलं 20 ओव्हरची इथे खेळवलेलं हिरती मैदानावरती, नंतर आज ते 15 झाले, नंतर 10 झाल्या, नंतर शेवट 5 झालेलं आहे. चिर जनार्दन दादा बऱ्याचशा माहिती देत आहेत, तर जरूर सुनील दादा शेलारकडनं जरूर ऐकायला आवडेल. सुनील दादा, पूर्वी मला 11-12 खेळाडू असायचो मी, मी एक विचार करायचो, एक माणूस एक व्यक्ती ना आला तर बरं होईल, माझं नाव तर नाही यायचं. पूर्वी 2 डाव खेळायचो पण आम्ही एकच डाव खेळायचो, 120 धाव मारायचो. हॅलो, एकच टेस्टमध्ये एकच विनिंगमध्ये 120 मारायचो आणि मी एकच विनिंग खेळायचो आणि त्यानं 2 डाव खेळायचं दुसऱ्या अभिजित पाटीलला. थँक्यू. तर माईक जरूर पुढे सरकवा, जरूर ह्या ओव्हर नंतर जरूर सुनील दादा सेलर आपल्या सोबत जुडतील. तर पाहूया पुन्हा एकदा निधीन आव न देखाताव, मोठा फलंदाज आहे. या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार येतातच असं पाहिलेलं आहे. प्रत्येक मैदानावर या फलंदाजाने षटकार ठोकलेले आहेत आजवर या 40+ मध्ये खेळत असताना. परंतु पहा पहिला चेंडू मात्र जखडून ठेवतो मनोहर, मुरली मनोहर. पाहूया पुन्हा एकदा, पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, मात्र ऑफ साइडच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईड बॉल करार करतायत पंच. धाव मिळते 1, पोचते 22 वर. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा, इनसाइड एज आणि मात्र जरूर एक धाव मिळते पुन्हा एकदा. धाव संख्या 23. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, खेळ चालू आहे. 4 चेंडू बाकी आहेत आणि खेळ चालू आहे. दिवा विरुद्ध कोपरीगाव दोन्ही मोठे संघ आहेत आणि मोठ्या संघासोबत खेळत असताना आता पाहतात आपण मित्रांनो गोलंदाजी करत असताना मनोहर आणि त्यांचे साथीदार मात्र यष्टी रक्षक सुरेखरित्या यष्टी रक्षण करत असताना आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण, जोराचा प्रहार आहे स्ट्रेट हिट, मात्र सेफ लँड. एक धाव मिळाली, दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतोय नितीन पुरुषोत्तम यांच्या सहाय्याने. धाव संख्या 25. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. जर पाहिलं तर नितीन आणि पुरुषोत्तम यांच्याकडे तर वय वर्ष जवळजवळ 15 वर्षाचा गॅप असावा दोघांमध्ये, परंतु पुरुषोत्तम दादा हे चपळतेने धाव घेत आहेत. अप्रतिम साथ मिळते नितीनला. नितीन खेळतो वैयक्तिक 5 धावांवर तर संघ पोहोचला. पुरुषोत्तम दादा खेळतायत वैयक्तिक 8 धावांवर, संघ पोहोचलेला आहे 25 वर. धाव संख्या 25 वर पोहोचलेले आहे. कोपरीगाव फलंदाजी करत असताना पाहतात, तर एका साईडला आपण पाहतात छत्ररक्षण करत असताना दिवा. पुन्हा एकदा निघणार गोलंदाज मनोहर. सुरेख फटका टोलावलेला आहे, मात्र
एक धाव पूर्ण एकदा दुसरी धाव ही सहज पूर्ण करता है। धाव संख्या दोन ने पुढे पोहोचलेली आहे 27 वर। क्रिक लाइव च्या माध्यमातून हे ट्रेड प्रक्षेपण पाहतात। 40 प्लस क्रिकेट संघ गोठवली विरुद्ध यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा मास्टर कप क्रिकेट स्पर्धा पाहतात। कोपरेगाव विरुद्ध दिवा दोन संघ मोठे संघ आहेत। दिवा संघामध्ये पाहिलं तर मित्रांनो आपण यंग टॅलेंट जबरदस्त खेळत असताना पाहतो आणि हे जे आपण पाहतात सिनियर खेळाडू यांनी देखील तळपत्या उन्हामध्ये बरेचसे दिवस काढलेले आहेत, चांगला खेळ खेळलेले आहेत आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मात्र आज खेळत असताना पाहतात। सुरेख एष्टी रक्षण होतोय परंतु पहा डॉट बॉल मिळतोय। धाव संख्या स्थिर। सत्तावीस वर शेवटचा चेंडू बाकी आहे सर। क्षेत्ररक्षक कडे वळूया। पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक आहे, डीप वर एक, कव्हर पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक ठेवलाय, तर कव्हर्स वर एक क्षेत्ररक्षक दिसतोय। लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडच्या दिशेने पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक दिसत आहे। त्यानंतर आपण जर पाहत असाल डीप वर ऑरेंज कॅप घालून स्क्वेअर लेग वर एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलं आणि व्हाईट कॅप घालून मात्र काऊ कॉर्नर व्हाईटिश म्हणजेच मिड विकेटच्या डीप वर एक क्षेत्ररक्षक जातोय। तर एक मिड ऑन असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, चांगला सापळा रचलेला आहे। मात्र नितीन सीमा रेषा ओलांडतोय की सीमेच्या आतमध्येच खेळतोय ते पाहायचंय पुन्हा एकदा। इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल मिळतोय। दिशा भरड भटकडलेली दिसते इथे मात्र मनोहरची। धाव संख्या एक ने पुढे पोचते 28 वर। मोठा फटका जरूर आहे, सीमारेषेच्या लगत चेंडू जाईपर्यंत अडवला जातोय। एक धाव पूर्ण आणि मात्र इथे दोन धाव देखील चपल देणे पूर्ण करतायत। पॉपिंग क्रीज मध्ये येईपर्यंत वाढ बघितली आणि त्याच्यानंतर मात्र पुरुषोत्तम याने मात्र आपला स्वतःचा विकेट बहाल केलाय। सॅक्रिफाईस असावा कारण की अजूनही येणारा तंदुरुस्त खेळाडू बाकी आहे, कदाचित त्यामुळेच हा डावपेच असावा। धाव संख्या आऊट नाही पर्यंत वाढ बघितली आणि त्याच्यानंतर मात्र पुरुषोत्तम सुनील दादा आहेत ना की गेले। अशोक जी मात्रे यांचं आगमन झालेलं आहे। मित्रांनो आपण ज्या न्याहारी बरोबर जेवण देखील इथे व्यवस्था होते आणि या जेवणामध्ये आपण जर भात खात असाल परंतु स्वस्त शरीर आयुष्यमान हे ब्रीदवाक्य म्हणून चपात्या देखील आहेत, तर या पूर्ण चपात्या ज्या आपण तीन दिवस खात आहात रोटी हे अशोक दादा यांच्याकडनं जरूर आपल्याला पुचवल्या जातात। थँक्यू सो मच दादा। गोठोली ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी आहेत, हे देखील कजिनदार आहेत आणि जरूर त्यांना माहित आहे कोणाला काय द्यावं आणि कोणत्या पद्धतीचं योगदान। धाव संख्या 30 आहेत 30। दोन धाव दिल्या का सर? हो 30 ना। सुयोगचे फाउंडर मेंबर अशोक दादा, थँक्यू सर। पांडुरंग दादा खूप चांगल्या माहिती देत आहेत। प्रकाश गोलंदाज खेळण्यासाठी सज्ज पुरुषोत्तम। मोठा फटका आणि मात्र हे पहा चित्र काय होतंय, तर कॅच आउट आहे ना सर, बॉटम एज लागली होती इथून देखील कळत होतं, परंतु पहा
धाव घेण्याची तयारी दाखवत होते. इष्टरक्षक सरू क्लोजर होता. फलंदाज वाजत होतोय. पुरुषोत्तमजी खुश असतील विकेट घेण्यापर्यंत. जरूर धाव संख्या 30. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामधील 5 चेंडू बाकी आहेत. पाहूया धाव संख्या कुठपर्यंत पोहोचते. मोठा संघ आहे आणि मोठ्या संघाने जरूर आव्हान ठेवलं होतं. म्हणत होते की 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू 35 ते 40 आतमध्ये. परंतु आता जर पाहिला समीकरण आणि आलेख देखील पाहिला तर पहिल्या षटकामध्ये होते आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि त्यानंतरच्या षटकामध्ये पाहिलं तर आपण मित्रांनो आल्या होत्या 8 रन. आणि हा षटक प्रकाशांचा हाताळत असताना आतापर्यंत पहिल्या चेंडूवर विकेट पटकावलाय. नवीन फलंदाज येतो योगेश भोईर. पाहुया खेळण्यासाठी सज्ज होतोय. खडे खडे खेळण्याचा पर्यक्रम फक्त एकच वीरेंद्र सेहवाग करू शकतात. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाचे असते. त्याबरोबर पदलालित्य वापरणं खूप महत्वाचं असतं. इथे मात्र जखडून ठेवतोय प्रकाश. पहा फलंदाजाला जागच्या जागेच खडे खडे ठेवतोय. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिडकावलाय चेंडूला. मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय. काय तर होय. इथे मात्र झटका बसतोय. मोठा फलंदाज बाद होतो योगेश. योगेशची खेळी समाप्त होते. धाव संख्या आहे स्थिर 30 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 30. टक आउट होतोय. 0 वर बाद होतो योगेश. कदाचित ही घाई असावी. रजा घेऊन आल्यात अर्ध्या दिवसाची आणि अर्ध्या दिवसासाठी जरूर ते कामावर पुन्हा एकदा सेवेसाठी हजर होतील. HR आहेत हे. योगेश हे देखील खेळत होते आणि मात्र त्यांच्या जागेवर येत आहेत. उत्तम खूप मोठं नाव आहे. उत्तम क्रिकेट जगतामध्ये जर पाहिलं तर बेलापूरमध्ये देखील उत्तम पाहतो आपण. आणि मात्र घनसोली उत्तम मडवी जबरदस्त खेळाडू यांची देखील आठवण येते. आणि हा उत्तम जो आपण आता पाहतात मित्रांनो अप्रतिम फटकेबाज आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने देखील 2 उत्तुंग षटकार ठोकले होते तोच फलंदाज. पाहूया नितीन खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका आलाय परंतु मागच्या साईडला. जरूर पल्लू शॉट खेळला होता परंतु एक धाव मिळते. धाव संख्या 31. म्हणजे जवळजवळ जे विचार केला होता दिवासंघाने की आपण 30-35 वर रोखण्याचा प्रयत्न करू त्यावर रोखण्याचा जरूर प्रयत्न करत आहेत. इथे मात्र गोलंदाज प्रकाश अप्रतिम गोलंदाज. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 1 रन. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघणार. पाहूया सुरेख फटका. स्ट्रेट हिट शॉट केला आणि पहिला चौकार स्ट्रेट मध्ये. अख्ख्या या स्पर्धेमध्ये पहिला चौकार इथे मिळतोय. मात्र स्ट्रेट हिट आठवण करून देतो. राहुल द्रविडची आठवण करून देतो. सचिन रमेश तेंडुलकरची, अजिंक्य राणेंची. असा हे फटका सजवलाय. अप्रतिम क्लासिकल ड्राइव्ह. धाव संख्या फटका स्ट्रेट हिट शॉट केला आणि पहिला चौकार स्ट्रेट मध्ये. ह्या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि ज्याप्रमाणे नरेश दादांनी म्हटलेलं या चेंडूवर जर चौकार किंवा षटकार आला तर मात्र त्यांचं खरं ठरेल. परंतु एक धाव जरूर आली आहे. दुसरी धावी येते का काय हो येते आणि तिसरी धावी घेण्याची तयारी. आणि जो टार्गेटचे आम्ही सेट करू 35 वरचा तो टार्गेट 35 वरचा जरूर सेट केलेला दिसतोय. म्हणजे पा काय कप्तानशिप पारी आहे. कप्तानाने सांगितलं होतं की आम्ही मात्र 35 वर पोहोचू. मात्र 38 धावा काढलेल्या आहे. 39 धावांचा आव्हान ठेवलेला आहे दिवासंघासोबत. तर पहा मित्रांनो कॅमेरामॅन कॅमेरा प्लीज इकडे कॅमेरा करायचा आहे. आपण एक एक सन्मान चिन्ह पाहतात. गोठवली गाव 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान. तर मित्रांनो प्रत्येक सन्मान चिन्हावर छबी दिसते. चांगले हसमुख चेहरे पाहायला मिळतात. त्यांचं कार्य झलकलेलं दिसतं. कॅमेरामॅन कॅमेरा प्लीज. गोठोली ग्रामस्थांच्या वतीने 40+ च्या वतीने ही स्पर्धा आहे. आपण पाहत आहात
सन्माननीय श्री अशोक दादा दगडू मात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. अध्यक्ष सुयोग मित्र मंडळ गोठवली धर्मा शेठ गोठवली यांच्या वतीने धर्मादादा यांच्या वतीने संपूर्ण टीमच्या वतीने त्यांना सन्मानित केलं जात आहे. तुमच्या कार्याला सलाम दादा, अप्रतिम कार्य करत आहात आणि ही जी सन्मान चिन्ह पाहतात हे देखील देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. एक सरप्राईज आहे दादा, तुम्ही केलेलं कार्य खूप मोठं आहे, मोठं योगदान आहे. तर दादा हे सन्मान चिन्ह पाहून काय वाटतंय आपल्याला? थँक्यू सो मच. तर धर्मा दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केलेला अशोक दादा यांचा. आणि पाहिला तर मित्रांनो हे सन्मान चिन्ह आहे त्यांच्या कार्यासाठी आहे, त्यांनी केलेल्या अखंड मेहनतीसाठी. आणि ही जी मेहनत आहे ही खूप महत्त्वाची असते. आपल्याला क्रिकेट खेळत असताना मेहनत करतोच, परंतु कार्य करत असताना देखील ते चांगले मेहनत करतात. अशोक दादांबद्दल काय म्हणाल दादा? अशोकचं तर योगदान खूपच आहे. मागाशी जेव्हा आपला विषय निघाला ह्या क्रीडांगणाबद्दल, तर जसं आम्ही सुरुवात केली म्हणजे पायाची पायाभरणी आम्ही केली, पण ह्या ग्राउंडला कळसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे बळीराम पाटलांचं होतं. आणि ते मला आवर्जून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की बळीराम पाटील आणि बळीराम दादा यांचं जे योगदान आहे ग्राउंडसाठी, म्हणजे खरोखर म्हणजे कळस आणि पाया ह्याच्यातला जो माध्यम होता तो कळसाचं रूपांतर मैदानाचं बळीराम दादांनी केलेलं आहे. आणि मगाशी उल्लेख करायचं राहिलं माझं की प्रल्हाद मात्रे हा जो आमच्या बरोबर जोडला होता तो वयाच्या 12 वर्षी, त्याचे वय वर्ष 12 खेळत होता. आज तो आज त्याची जी भरारी झालेली आहे. आणि तुम्ही मगाशी एक प्रश्न केला होता की तरुण वयात आज कोण असा यंगस्टार दिसतो, त्यात प्रल्हादचा मुलगा स्वराज हा देखील बापाच्या पावलावर पाऊल ठेवून खेळत आहे आणि त्याचं पण खूप मोठं योगदान आहे या क्रिकेटसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपण स्वराज बद्दल म्हटला तर परीक्षा देखील त्याने अर्ध्या तासात आटोपलेली होती अशी माहिती मिळाली होती, कारण की क्रिकेट जखेल पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी येतील. टॉस्का बॉस मध्ये युवराज माळी घणसोली विरुद्ध सानपाडा, दोन्ही मोठे संघ आहेत. सानपाडा संघ एका साईडने आपण पाहणार तर एका साईडने घणसोली संघ. पुन्हा एकदा सेवेसाठी रुजू होतो आमचे साथी सहकारी स्कोरर म्हणून रितेश कदम व निखिल जिगोरे ऋषी भाई हे सगळेच्या सगळे आम्हाला चांगली साथ देत आहेत. पाहूया, चला या घणसोली सानपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी यायचे प्लीज. घणसोली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध सानपाडा. घणसोली 40+ चला पटकन प्लीज, लास्ट कॉल आहे आपल्याला सर प्लीज. कारण की ज्या ज्या वेळेस आम्ही लास्ट कॉल हा शब्द उद्गारलाय त्या वेळेस आम्ही जर पाहिलं असेल टॉस्का बॉस मध्ये दोन्ही कप्तान घणसोली विरुद्ध सानपाडे दोन्ही संघाच्या संघ नायकाला हा शेवटचा कॉल आहे, अन्यथा आपणास पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. सर कालच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर एक षटक कमी ठेवण्यात आलं होतं उशीर आलेल्या संघाला. तर पुन्हा एकदा टॉस्का बॉस मध्ये जुडत आहेत युवराज माळी आणि त्यांच्या समवेत श्री अशोक दादा आणि धर्मदादा. जस जसा वेळ मिळेल तस तसा आपण जरूर या मैदानाबद्दल या खेळाबद्दल आणि मात्र दिग्गज खेळाडूंबद्दल जरूर माहिती घेऊ, प्रल्हाद दादांबद्दल देखील जाणून घेऊ आणि त्यांचा सुपुत्र स्वराज याची मेहनत देखील चांगली आहे. थँक्यू, थँक्यू सो मच गुपेशजी मात्र. सर या एक प्रतिनिधी पाठवा, टॉस करून घ्या, निर्णय नंतर सांगा प्लीज. टॉस साठी या कोणीतरी, निर्णय तुम्ही नंतर कळवा, निदान टॉस तरी करून घ्या. आपला नियम आहे इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय, तुम्हाला पहिला कॉल दिला होता आम्ही 3 षटकांनंतर. टॉस करून घ्या, निर्णय नंतर कळवा. या सानपाडा संघ सुरेख फटका टोळवलाय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक धाव काढतोय सुरेख. थ्रो होते पा अप्रतिम. कॅप्टन कोल नरेंद्र, प्रत्येकाची नाव जरूर आवर्जून घेईन दिनानाथ महाराज. पुन्हा एकदा गोलंदाजी करणार पंचांच्या डाव बाजूने. सप्ताह चालू आहे, 86 वर्ष गोठली ग्रामस्थांच्या वतीने आणि मात्र
थोड्याच वेळात भोजनाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो. आणि मात्र सो मच गुपेजी, मात्र सर टॉस या ठिकाणी होतोय. कन्सोलिडिंगचा काटा हे कॉल आणि छापा आलेला आहे, म्हणजे सांबाळा टीमने टॉस जिंकले आणि निर्णय त्यांचा काही वेळात येईल. जाऊया गुपेजी मात्र सरांकडे. सुरेख फटका टोलवला आणि मात्र या फटक्यावर मात्र चौकार मिळतो. पहा अप्रतिम क्लासिकल शॉट. आता मात्र विचार करावा लागेल कोणत्या गतीने आणि कुठे चेंडू टाकायचा आहे, टप्पा कुठे पाहिजे. अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण असलं तर मात्र ताबा मिळवू शकतोय आणि मात्र ते मिळवावं लागेल. परंतु फलंदाज बा हँड अँड आय कॉर्डिनेशन जबरदस्त आहे, बदल आलेत ते चांगलं वापरत आहेत. आणि मात्र आपण पाहत आहात खेळत असताना फलंदाज राजेशच्या बॅट मधून येते चौकार, पहिला चौकार. आणि मात्र मनोहर खेळतोय एक धावीवर. अप्रतिम खेळ सुरू आहे, मालिका जबरदस्त आहे. 40+ गाव यांच्या वतीने ही मालिका आहे आणि मात्र गोठवली गाव यांच्या वतीने ही मालिका. आणि मात्र खेळत असताना पाहतात कोपरी गाव विरुद्ध दिवा गाव. सगळ्याच्या सगळे लेजंड खेळाडू आहे. या लेजंड खेळाडूंकडनं खूप काही माहिती मिळत आहेत. पाहतात पांडुरंग दादा चांगला माहिती देत आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं धर्मदादा या खूप काही बोलत आहेत. जनार्दन दादा यांच्याकडनं देखील माहिती मिळत आहे. सुनील दादा शेलार भेटत नाही आहेत, वेळ मिळत नाही त्यांचा. जरूर आपल्या भेटीसाठी येतील. स्पीड अप करा प्लीज. 39 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया मैदानाकडे. ऑफसाईडच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईट करार करतायत पंच. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 1 पुढे पोचते 6. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. जाणून असतील दोन्ही खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा रिवर्स आयटम सक्सेसफुली. मात्र हा खेळ मात्र पाहायला मिळतो. इथे मात्र फलंदाज राजेशच्या बॅट मधून येते चौकार. धाव संख्या पोहोचते 10. क्रिकेट विश्वामध्ये जर मी पहिल्यांदा रिवर्स आयटम शॉट पाहिला तर अजय जडेजा इंटरनॅशनल क्रिकेटर. आणि जर आपण टेनिस क्रिकेट पाहत आहात त्याचबरोबर MRI क्रिकेट पाहिला असेल तर कन्सुली गावचा योगेश यांच्याकडनं रिवर्स आयटम पाहिला होता. इथे मात्र मोठा फटका येतोय. जरूर सेफ लँड होतोय चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा धाव मिळते 2. धावसंख्या 2 पुढे पोहोचते 12. VD पाटील यांचा सुपुत्र योगेश हा देखील चांगला फलंदाज होता. मात्र चांगला फलंदाजी करत असायचा, त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं मी. मित्रांनो बारक्या, पहिल्यांदाच मात्र रिवर्स आयटम पाहिलेला. आणि मात्र पाहूया इथे पुन्हा एकदा रिवर्स आयटम. मात्र एज लागते बॉटम. धाव मिळते 1. धाव संख्या 13. नक्की दादा मला बोलायला लावलंय, तुम्हीही बोलणार आहात दादा. शॉर्टकट प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न असेल तुमच्यासाठी. सुरेख फटका, भारी फटका आणि मात्र भारी प्रयत्न केला होता. परंतु पहा षटकार. 6 धाव मिळतात, धाव संख्या 6 पुढे पोहोचतायत 19. पहिल्या षटकांच्या नंतर धाव संख्या 19. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मिलिंद भाई. मिलिंद आमचा ओपनर बॅट्समन, पण काही कारणांनी ते जॉबच्या निमित्ताने बाहेर असतात, पण त्या या टुर्नामेंटच्या निमित्ताने ते बाहेरून इथं आलेत खास करून आमच्यासाठी. त्याच्यामुळे ते मी त्यांचा कॅप्टन म्हणून आभारी आहे इथं आल्याबद्दल. दिगंबर दादा, दादा थँक्यू सो मच. खरंच मिलिंद भाई तुमच्या कार्याला सलाम आहे. आपण अशाच पद्धतीचं कार्य करावं आणि मात्र कामधंदा सोडून देखील आपण इथे उपस्थित आहात. थँक्यू सो मच. पंचांची भूमिका देखील पार पाडतात. योगेश नवीन गोलंदाज. सुरेख फटका आणि मात्र प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु पहा यशस्वीरित्या 1 काढतोय. संघ पोचतोय 20.
एक षटक व एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 20। पाहिलं तर योगेशला तिसरा किंवा चौथा गोलंदाज म्हणून वापरला जातो, परंतु ही जोडी खूप फुटणं महत्त्वाचं आहे असा जरूर विचार केला असावा, त्यामुळे हा डावपेच असावा। योगेश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निघेल पंचांच्या उजव्या बाजूने। लेट कट केली आहे मात्र चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये जाईपर्यंत एक धाव जरूर केली आहे। धाव संख्या 21। 39 धावांचं आव्हान आहे, रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल। जितक्या कमी धावा खर्च होतील तितका मात्र बर्डन वाढेल, आणि जितक्या धावा स्पीडली काढाल तितका आपण मात्र सहजरित्या सामना आपल्या बाजूने झुकवू शकता। दिवा संघ पाहूया कोण जिंकतोय, मोठी लढाई आहे। शॉर्ट पिच चेंडू आणि मात्र पहा स्लाइडली कट केला होता चेंडूला, गॅदर करतो यष्टी रक्षक। यष्टी रक्षकाची भूमिका ही खूप महत्वाची असते आणि मात्र तीच बजावत असताना दिसतो इथे मात्र अमोल। अजूनही 3 चेंडू येणे बाकी आहेत, पाहूया पुढचा चेंडू। पुन्हा शॉर्ट पिच चेंडू इनकट केला आणि मात्र पुन्हा गॅदर केला सुरेख। आता मात्र मायनस पॉइंट शोधून काढलेला आहे या फलंदाजाचा। फलंदाज क्रमांक 1 खेळत आहे मनोहर, तर दुसरा फलंदाज राजेश जो खेळत आहे वैयक्तिक 17 धावांवर, तर मनोहर 1 धावांवर। इथे मात्र आणखीन एक धाव मिळते मनोहरच्या बॅट मधून। संघ पोचतोय 22 वर। चेंडू दुसरा द्या, 39 धावांचं आव्हान आहे। 39 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत संघ पोचलेला आहे दिवा। बंडुकिनी ही जर्सी परिधान करून मात्र घालून खेळत असताना पाहतात। बंडू दादा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, दीनादादा यांची गोलंदाजी पाहिली। पहिलं षटक हाताळत असताना 50+ धावा येत आहेत आतापर्यंत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूपर्यंत 22 संघ पोचलेला आहे 22 वर। 39 धावा कुठून काढायच्या आहेत आणि मात्र त्याचे पाठलाग करत असताना आतापर्यंत योगेश चांगली गोलंदाजी करत आहे। पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली होती, दुसऱ्या चेंडूवर 2-1, तिसऱ्या चेंडूवर डॉट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर 1, म्हणजे 3 धाव खर्च केल्यात आतापर्यंत। चांगली गोलंदाजी म्हणू शकतोय, बचत करत असताना दिसतोय धाव्यांचा। पाहूया पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज मनोहर। एका बाजूने पाहिलं तर राजेश हा मोठे फटके सजवत आहे, तर दुसऱ्या बाजूने पाहतात आपण मनोहर एकेरी धावांवर समाधान मानत असताना। मात्र इथे मात्र झेल जरूर झाला असता, परंतु थोडासा अपुरा पडला। जवळजवळ 2 फूट दूरवर चेंडू आदळला आणि मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या। धावसंख्या 2 पुढे पोहोचल्या 24 वर। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 24। कोणचाळीस धावांचा टार्गेट आहे, तर माईक जरूर सुनील दादांकडनं ज्ञानेश्वर दादांकडे येईल। वाट पाहतात दिगंबर दादा, विचारलंय झालंय त्यांचं। ज्ञानेश्वर दादा तुमचा मित्र कोण आहे पहिला सांगा, बोला माईक मध्ये, बोला माईक मध्ये, बोला। आमचे बंधू राजर पाटील 24 आमचे बंधू राज आहेत, ते दिगंबर हे त्यांचे बंधू आहेत। खर तर पाहत आहोत त्यांच्या दोघांची मस्ती मस्करी चालू आहे, परंतु एक चांगले मित्र आणि आमचे बंधू दिगंबर दादा हे जरूर सांगत आहे। दिगंबर दादांबद्दल काय बोलाल ज्ञानेश्वर दादा? नक्कीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे दिगंबरच, आणि क्रिकेट जर बद्दल बोलायचं झालं तर एक आमच्या गावात त्यांना प्रल्हाद आणि दिगंबर पाटील हे 2 पिच क्युरेटर म्हणून ओळखले जाणार आहेत, मन ओळखले जाणारे आहेत। तर पाहूया पुढचा चेंडू, 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे इथे मात्र, माफ करा 12-15 इथे मात्र थ्रो सुरेख होती, परंतु पहा फलंदाज पोचतोय धावसंख्या 26। उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, काय आवडायचं त्यांच्या बाबतीत बॅटिंग बॉलिंग काय सर? पुढील चेंडू जोराचा प्रहार केलाय आणि मात्र प्रयत्न जरूर होता षटकार, मोठ्या गोलंदाजावर हा घात,
घातक हल्ला चढवलेला आहे पा, जबरदस्त फटका आणि मात्र विजयाच्या समीकरण अजून सोपं केलंय षटकाराने. 31 पुन्हा एकदा रिव्हर्स आयटम आणि मात्र सक्सेस होतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेताना मात्र इथे रन आउट मध्ये परतावं लागतंय. धाव संख्या 32 आणि मात्र सक्सेस होतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव. नवीन फलंदाज आहे, तुम्हाला काय विचारणार, या तुम्ही नका जाऊ. 32 झालेले आहेत ना. एक एक झाली आता धावसंख्या 32. 39 धावांचा आव्हान ठेवलेला, लक्ष जरूर तगड आहे, परंतु आतापर्यंत धावसंख्या स्कोरबुक मध्ये 33. थँक्यू दादा, भाताबरोबर भाकरी पण आहे, चपाती पण आहे. थँक्यू विनोद असायला हवं दादा, कारण की धर्मदादा म्हणत होते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जरी आल्या तरी आपला चेहरा हसरा ठेवा, म्हणजे स्वस्थ शरीर आयुष्यमान. तारुण्याला वयाचं बंधन नसतं आणि बा हा यंग टॅलेंट खेळाडू मात्र चांगलं खेळत असताना पाहतात. धाव मिळते 1, धाव संख्या 34. कृष्ट समालोचक समाजसेवक या दादा, या सन्माननीय सूरज दादा, सूरज काका विनंती असेल आपण यापुढचं ताबा सांभाळण्यासाठी यायचंय, प्लीज मायक्रोफोनवर जोडायचंय. चांगला फटका खेळलाय मात्र हो तुम्हीच द्याल. एक धाव मिळतं तर संघ पोचतोय 35 वर. 4 धावांची आवश्यकता अजून. मोठा फटका आणि मात्र झेल होण्याची संभावना. नरेश जी पोहोचू शकले नाही, परंतु एक धाव मिळते, दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण होते. धाव संख्या 2 ने पुढे पोहोचते आणि मात्र इथे तिसरी धाव घेण्याची तयारी जरूर होती, परंतु पहा हे काय केलं तर हे चूक केली. 2 धावा जरी राहिल्या असत्या आणि शेवटच्या षटकामध्ये दडपण येऊ शकला असता जर एका दुसरा चेंडू डॉट निघतोय विकेट पडतोय, परंतु धाव असेल फक्त 1, षटक क्रमांक बाकी आहे 1. धाव मिळाल 3. अमोल गोलंदाजी करणार, एका धावेची गरज आहे. तर खरंच एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख घेईन, त्या व्यक्तीबद्दल मी बोलण्यापेक्षा जरूर माहिती देतील सूरज काका. मग अशीच नावं घेतली, बऱ्याच जणांची नावं घेतली, त्याच्यातली नावं जी आहेत यंग टॅलेंटमधली त्या व्यक्तीचं जरूर कौतुक करायचे आहेत, त्यामुळे सूरज काकांच्या शब्दातनं जरूर त्यांच्याबद्दल जरूर बोललं जाईल. इथे मात्र मोठा फटका, फिनिश करतोय, मॅच जिंकतोय दिवा संघ. धन्यवाद, थँक्यू सो मच, खूप खूप शुभेच्छा. आणि मात्र हरलेल्या संघाला येणाऱ्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. सन्मान चिन्ह घेऊन जायचं सूरज काका, वेळ माझी सर जरूर आपल्यासोबत जुळतील, परंतु पहिल्या इनिंग साठी आपल्या सेवेसाठी पुन्हा एकदा रुजू होतील सूरज काका. तर सूरज काका, ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल आणि या स्पर्धेसाठी